वेलकम स्टूडेंट्स, सक्सेस अकॅडमी मध्ये 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। आपण प्रीवियस लेक्चर मध्ये जो काय पार्ट स्टडी केलेला आहे, क्यूब रूट ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर किंवा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी हा आपण टॉपिक पॉइंट स्टडी केलेला पहा। त्याच्यामध्ये आपण जो पार्ट स्टडी केलेला आहे पॉवर ऑफ द क्यूब रूट ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर आपण स्टडी केलेला आहे, पहा। ओके, दर कुठल्याही टर्मची किंवा कुठल्या एखाद्या टर्मची जर आपल्याला पॉवर कॅल्क्युलेट करायचं असेल, कारण की कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीमध्ये आपण एक सिम्बॉल यूज करतो विद्यार्थी मित्रांनो, कुठला सिम्बॉल यूज करतो आपण? ओमेगा। कुठला सिम्बॉल यूज करतो आपण? ओमेगा। आणि तो कशाने दर्शवतो पहा, आपण डब्ल्यू नाही दर्शवलेला, डब्ल्यू ह्या टाईपमध्ये आपण रेफर करतो, ह्या टाईपमध्ये सिम्बॉल काढायचा नाही आहे। वक्रेच्या नेचरमध्ये काय लागणार आपल्याला? ओमेगा लागणार आहे। पहा, वक्रेच्या नेचरमध्ये आपल्याला ओमेगा लागणार आहे। ओमेगा इज ए कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटीचा अर्थ काय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, इथं काल स्टडी केलेलं आपण, ओमेगा इज ए कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी। ह्याचा अर्थ काय होईल सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो, इथं त्याचे तीन स्टेटमेंट आपल्या होणार आहेत। ओमेगा इज ए कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी रेफर करायचं असेल तर कंडिशन काय असणार इथं? ओमेगा क्यूब इज इक्वल टू वन। दुसरा रिझल्ट अप्लाय होईल, 1 + ओमेगा + ओमेगा² एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू 0। ओके, ह्या दोन रिझल्ट वर आधारित काय करायचं आपल्याला? एक्झाम्पल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत, पहा। ओके, आता 1 + ओमेगा + ओमेगा² वरून आपल्याला तीन व्हॅल्यूज काढता येतील। काय काय येणार आहे पहा, ओमेगा + ओमेगा² एक्झॅक्टली इक्वल 1+ आहे, उजवीकडे काय आपल्याला येईल -1 मध्ये येईल, पहा। ओके, 1 + ओमेगा इज इक्वल टू 1 + ओमेगा, ओमेगा स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे, राईट साईड जाताना काय आपल्याला येईल -ओमेगा² मध्ये आपल्याला, पहा। ओके, आणि थर्ड टर्म 1 + ओमेगा² एक्झॅक्टली इक्वल टू, पहिलं तिसरं कॉम्बिनेशन युज केलेलं आहे आपण, प्लस ओमेगा आहे, उजवीकडे जाताना काय आपल्याला येईल -ओमेगा। ओके, आता ह्या टर्म वर आधारित काय करू शकतो आपण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे। ओके, आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये ओमेगा रेस टू एन ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेले, पहा, ओमेगा रेस टू एन ची व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट केलेले। काय केलं आपण इथं? एन इज रिप्लेस्ड बाय काय रिप्लेस केलं आपण इथं? 3 × m + काय असेल इथं? स्मॉल आर। ओके, एनला काय म्हणतो आपण? डेव्हिडंट। एनला काय म्हणतो आपण? डेव्हिडंट। 3 काय म्हणतो आपण? डिव्हायझर। एमला काय म्हणतो आपण? कोशंट। अँड लास्ट वन इज ऑल्सो आर इज रेफर्ड ॲक्स एज काय असतं इथं? रिमाइंडर आपल्याला, पहा। म्हणजे जो आपण 9वी 10वी जो रिझल्ट स्टडी केलेला आहे, कुठला रिझल्ट स्टडी केलेला आपण? डेव्हिडंट इज इक्वल टू डिव्हायझर मल्टिपल विथ कोशंट प्लस रिमाइंडर, तोच फॉर्म्युला इथे मी रेफर केलेला आहे। आता डिव्हायझर आपण 3 काय घेतलं? तर ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असणार इथं? 1 आहे। आपण आय रेस टू एनची व्हॅल्यू मध्ये आपण 4 डिवाइड केलेलं होतं, का 4 डिवाइड केलं? रिझन एकच अप्लाय होईल, आय रेस टू फोर व्हॅल्यू वन होती। त्यामुळे मी काय केलं इथं? 4 काय केलेलं होतं? मी पूर्ण टर्मला एनला मी डिवाइड करून घेतलेलं होतं, पहा। ओके, आणि आता इथं कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी मध्ये ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 आहे, त्यामुळे आपल्याला कंपल्सरी कितीने डिवाइड करावं लागेल? 3 डिवाइड करून मी टर्म्स अरेंज करू शकतो, पहा। ओके, त्याचे व्हेरियस एक्झाम्पल्स आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये स्टडी केलेले आहेत। ओके, सेम फॉर्मॅट मध्ये आज मी काही एक्झाम्पल्स तुमच्या पुढे मेन्शन करणार आहे, मांडणार आहे, पहा। ओके, क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा, क्वेश्चन दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ। ओके, त्याच्यामध्ये मी फर्स्ट एक्झाम्पल घेतोय, ओमेगा रेस टू मायनस वन वन टू। ओके, निगेटिव्ह मध्ये टर्म आहे। ओके, म्हणजे मला फॉर्मॅट तोच वापरायचा आहे, परंतु जर व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर मला एन हा पहिल्यांदा काय करावा लागेल? पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करून घ्यावा लागेल, आणि तो जर मला पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर मला रेफर काय करावं लागेल? रूल्स ऑफ द इंडायसेस। ओके, लेट रेफर काय केलं आपण इथं? ओमेगा रेस टू मायनस वन वन टू इज रिप्लेस्ड बाय, जर इंडेक्स निगेटिव्ह असेल तर खाली येताना काय अप्लाय होईल? 1 / ओमेगा रेस टू 1 1 2। कळलं का पहा? ओके, इंडेक्स खाली येताना काय असेल तर पॉझिटिव्ह मध्ये येईल, पहा। म्हणजे मी रिझल्ट कुठला वापरला विद्यार्थी मित्रांनो इथं? जर
इंडायसेस मध्ये घातांकामध्ये जर पावर त्यालाच काय म्हणतो आपण घात निगेटिव्ह असेल तर तो खाली येताना काय अप्लाय होईल पॉझिटिव्ह मध्ये अप्लाय होईल पहा आणि वरती जाताना काय सर तो निगेटिव्ह मध्ये रेफर होईल पहा समजलं व्यवस्थित ओके अप्लाय करा आता इथं ओके व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन नाव मी रेफर काय करणार पाहता इथं बेसिक मी फॉर्म्युला वापरणार आहे एन इज इक्वल व्हॅल्यू 3 मल्टिपल विथ एम प्लस रिमाइंडर इज ऑल्सो आर मध्ये रेफर होणार आहे ओके व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन एन ची व्हॅल्यू किती आहे 1 1 2 एक्झॅक्ट इक्वल मला 3 ने डिवाइड करायचं आहे साईडला सर मी कॅल्क्युलेशन अप्लाय करणार पहा ओके हे कुठला डिव्हिडंड कुठला आहे सांगा पाहू इथं 1 1 2 ओके किती डिवाइड करायचं आपल्याला 3 ने डिवाइड करायचं आहे 3 3 3 9 3 3 9 ओके 3 चा भाग गेलेला आहे पहा 11 - 9 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 2 11 - 9 व्हॅल्यू 2 पुढचा 2 रिमेन्स सेम पुढचा 2 रिमेन्स सेम ओके 3 पुढे काय येणार आहे पहा इथे व्हॅल्यू 3 7 21 3 7 व्हॅल्यू 21 सबट्रॅक्शन करणार आहात व्हॅल्यू किती आपल्याला इथं 1 0 म्हणजे रिमाइंडर काय राहिला आपल्याला इथं स्मॉल आर रिमाइंडर काय आलेला 1 आलेला आहे पहा ओके हा तुमचा डिव्हिडंट आहे हा काय असतो त्याला काय म्हणतो आपण क्वेश्चन आणि तोच फॉर्म्युलामध्ये मी रेफर करणार इथं स्मॉल एम ने रेफर करणार आहे पहा ओके म्हणजेच काय अप्लाय होईल मल्टिपल विथ क्वेश्चन किती आलेला एम ची व्हॅल्यू किती आली 37 प्लस रिमाइंडर किती राहिलेला आहे एक्झॅक्टली इक्वल टू 1 मी क्रॉस चेक करू शकतो पहा 37 3 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 1 1 1 प्लस काय असतं व्हॅल्यू 1 1 1 1 प्लस 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल 1 1 2 मी परत लगेच मी काय करू शकतो इथं क्रॉस चेक करू शकतो पहा विद्यार्थी मित्रांनो ओके ती व्हॅल्यू आता मी बेसिक एक्झाम्पल मध्ये वापरणार आहे ओमेगा रेज टू पॉवर -112 एक्झॅक्टली इक्वल टू 1 / डिनॉमिनेटर ओमेगा रेज टू किती ना व्हॅल्यू इथं 112 इज रिप्लेस्ड बाय कशामध्ये रिप्लेस होणार आहे ती व्हॅल्यू कशामध्ये रिप्लेस होणार आहे सांगा पाहू इथं 3 मल्टिपल विथ व्हॅल्यू 37 प्लस काय असणार व्हॅल्यू 1 कळलं का पहा ओके ऑलरेडी मी एक स्टेप कमी केलेले ग्रुपिंग ऑलरेडी मी इथंच युज केलं पहा ब्रॅकेटचा वापर केलेला आहे ओके मी कुठला रिझर्व वापरणार रुल्स ऑफ द इंडायसिस मधला घातांकाचा कुठला नियम वापरावा लागेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बेस आर इक्वल इंडायसिस आर डिफरंट ज्या टर्ममध्ये घातांकाचा बेस जर इक्वल असेल आणि घातांक वेगवेगळे असतील आणि अल्जेब्रा जर गुणाकारामध्ये दिलेला असेल तर इंडायसिस मध्ये किंवा घातांकाच्या नियमामध्ये काय आपल्या होणार होतं रेस्ट पॉवर दोघांची ऍडिशन होते पहा मी उलटा रिझर्व वापरणार आहे बेस आर इक्वल इंडायसिस आर डिफरंट अल्जेब्रा जर मल्टिपल फॉर्म मध्ये जर असेल तर इंडायसिसचे काय होणार होतं ऍडिशन आपल्या होईल पहा एम प्लस एन मध्ये रेफर होईल पहा ओके 1 / डिनॉमिनेटर काय येणार पहा व्हॅल्यू ओमेगा रेस्ट पॉवर 3 × 37 मल्टिपल विथ ओमेगा रेस्ट टू पॉवर काय असणार इथं 1 मध्ये आपल्याला येईल पहा ओके एक्झाम्पल मध्ये फक्त मी एम आणि एन च्या व्हॅल्यूज मी एक्झाम्पल मध्ये रेफर केलेले आहेत घेतलेले आहेत पहा ओके अप्लाय करा अजून एक मी इंडायसिसचा रूल वापरणार आहे कुठला रूल वापरणार इथं जर घातांकाचा घातांक दिलेला असेल तर घातांकाचा काय होतो गुणाकार होतो पहा घातांकाचा काय होणार इथं मग गुणाकार ओके काय असेल मग व्हॅल्यू ए रेस टू एम रेस टू एन रिझल्ट काय आपल्याला लिहिता ए रेस टू एम एन परत तुम्हाला उजवी बाजू दिलेली आहे डावी बाजू मी अरेंज करणार एम ची व्हॅल्यू 3 एन ची व्हॅल्यू 37 आणि ए काय दिलेलं आपल्याला ओमेगा दिलेलं आहे पहा 1 / डिनॉमिनेटर काय ना व्हॅल्यू इथं मग ओमेगा क्यूब रेस टू पॉवर 37 मल्टिपल विथ एनिथिंग रेस टू 1 कुठल्याही संख्येचा पहिला घात जर दिलेला असेल तर व्हॅल्यू काय असणार इथं तीच व्हॅल्यू रिपीट होणार आहे म्हणजे ओमेगा रेस टू 1 व्हॅल्यू काय असणार इथं ओमेगा मध्ये अप्लाय होईल पहा ओके अप्लाय करा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ओमेगा रेस टू एन सॉरी ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू किती असणार आहे 1 आहे कारण वरतीच आपण रेफर केलेला आहे पहा देअरफॉर ओमेगा क्यूब इज इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं 1 आहे ओके म्हणजेच काय अप्लाय होईल 1 रेस टू 37 मल्टिपल विथ ओमेगा रिमेन्स सेम राहणार पहा ओके एक्झॅक्टली इक्वल टू 1 / 1 रेस टू एनिथिंग कुठलाही घात असू दे मग इवन पार्ट असू दे किंवा ऑड पार्ट असू दे व्हॅल्यू 1च राहणार आहे पहा 1 रेस टू एनिथिंग व्हॅल्यू 1 मल्टिपल विथ ओमेगा देअरफोर 1 / ओमेगा ही व्हॅल्यू कशी झाली विद्यार्थी मित्रांनो इथं ओमेगा रेस टू पॉवर -112
टू ची आली पहा. ओके फाइनल स्टेप अप्लाई होईल का, कारण आपल्याला टर्म कशामध्ये पाहिजे तर नॉर्मल टर्म मध्ये पाहिजे आहे. ओके आपल्याला ओमेगा क्यूबची वैल्यू किती असणार आहे, 1 आहे. आता जर डिव्हिजन फॉर्म मध्ये ओमेगा क्यूब मध्ये जर मला रिप्लेस करायचं असेल तर रिक्वायरमेंट कशाची आहे विद्यार्थी मित्रांनो, ओके कारण ओमेगा क्यूबची वैल्यू 1 आहे. आपण आय स्क्वेअर जेम अरेंज करणार असेल तर आपण आय घेतला, आय दिलेला होता पहा, तसंच आता इथं ओमेगा क्यूबची वैल्यू 1 आहे. त्यामुळे इथं ओमेगा जर असेल तर मला रिक्वायरमेंट ओमेगा क्यूब करायचं असेल तर कंडिशन काय असणार, इथं ओमेगा स्क्वेअरची रिक्वायरमेंट आहे. ओमेगा स्क्वेअर घेतला, ओमेगा स्क्वेअर दिलेला आहे पहा, ओमेगा स्क्वेअर घेतला, ओमेगा स्क्वेअर दिलेला आहे पहा. म्हणजे फायनल स्टेप काय येणार सांगा पाहू इथे, मग एक्झॅक्टली इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू 1 व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर व्हॅल्यू किती अप्लाय होईल ओमेगा क्यूब मध्ये आपल्याला पहा. आणि व्हॉट इज द वॅल्यू ऑफ ओमेगा क्यूब, व्हॅल्यू किती असतात, 1 आहे. म्हणजे काय आपल्याला होईल ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर व्हॅल्यू 1 मध्ये आपल्याला पहा. म्हणजे फायनल आन्सर किती असणार इथं, मग ओमेगा स्क्वॅश. म्हणजे फायनल आन्सर काय आलं पहा इथं, देअरफोर ओमेगा रेस टू -112 एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू काय असणार इथं, मग ओमेगा स्क्वेअर मध्ये आपल्याला पहा. दिस इज द फायनल आन्सर, फायनल स्टेप आपल्याला. एक स्टेप महत्वाची आहे, ओमेगा स्क्वेअरची रिक्वायरमेंट आहे, ओमेगा स्क्वेअर घेतला, ओमेगा स्क्वेअर दिला. का ओमेगा स्क्वेअरची रिक्वायरमेंट आहे, कारण ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असणार आहे, 1 आहे. इथं ऑलरेडी ओमेगा आलेला आहे, ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर व्हॅल्यू किती आपल्याला होईल ओमेगा क्यूब. आता डिव्हिजन फॉर्म मध्ये ओमेगा स्क्वेअर जर मला पाहिजे असेल तर तिथे मला कुठं द्यावी लागेल विद्यार्थी मित्रांनो, न्यूमरेटरला द्यावी लागेल. ओमेगा स्क्वेअर घेतला, ओमेगा स्क्वेअर दिला, म्हणजे ओमेगा क्यूब न्यूमरेटर ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर व्हॅल्यू ओमेगा क्यूब आपल्या होईल पहा. एक्झॅक्टली इक्वल टू ओमेगा स्क्वेअर डिवाइडेड बाय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ओमेगा क्यूब, काय असणार व्हॅल्यू इथं, व्हॅल्यू 1 असणार आहे, कारण की कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी किती असणार इथं, ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे. म्हणजे ओमेगा क्यूब इज इक्वल व्हॅल्यू किती असणार, 1 मध्ये रेफर होईल. म्हणजे फायनल आन्सर काय येणार पहा, मग इथं कुठल्याही संख्येला जर मी 1 मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर तीच संख्या रिपीट होणार आहे. म्हणजे आन्सर काय आलेला आहे, ओमेगा रेस टू -112 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर मध्ये आपल्याला पहा. समजलं सगळ्यांना व्यवस्थित? ओके चला आपण सेम फॉर्मॅटमध्ये अजून एखादं एक्झाम्पल पाहूया पहा. ओके एक्झाम्पल दिलेलं आपल्याला, सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यातलं आपल्याला आता इथं फाइंड द व्हॅल्यू ऑफ ओमेगा रेस टू, ओमेगा रेस टू, ओमेगा रेस टू. ओके पॉवर दिलेले पहा आपल्याला इथं -51 दिलेलं आहे पहा. ओके अप्लाय करणार आहात, अप्लाय करणार, पहिल्यांदा काय करावं लागेल, निगेटिव्ह संख्येची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली कॅल्क्युलेट करता येत नाही, त्यामुळे काय करावं लागेल, जो इंडेक्स निगेटिव्ह दिलेला आहे, जो इंडेक्स निगेटिव्ह दिलेला आहे तो पहिल्यांदा मला कशामध्ये कन्वर्ट करावा लागेल, पॉझिटिव्ह टर्म मध्ये रिप्लेस करून घ्यावा लागेल. म्हणजेच काय आपल्याला पहा, लेट किंवा हियर्श. ओके ओमेगा रेस टू -51 देअरफोर एक्झॅक्टली इक्वल टू, जर इंडेक्स निगेटिव्ह असेल तर डिनॉमिनेटरला येत असताना काय अप्लाय होईल, तो पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजे 1 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ओमेगा रेस टू -51 मध्ये आपल्याला पहा. ओके फॉर मी रिझल्ट मेन्शन करतोय, देअरफोर ए रेस टू -m एक्झॅक्टली इक्वल टू 1 डिवाइडेड बाय ए रेस टू एम मध्ये आपल्याला पहा. निगेटिव्ह इंडेक्स असेल तर डिव्हिजन फॉर्म मध्ये येत असताना तो पॉझिटिव्ह टर्म मध्ये रिप्लेस होणार आहे पहा. समजलं व्यवस्थित? ओके अप्लाय करा. आता इथं मला ओमेगा रेस टू 51 व्हॅल्यू काढायची आहे, सेम पार्ट. नाउ एन इज इक्वल टू व्हॅल्यू काय असणार इथं, मग 3 मल्टिपल विथ एम प्लस रिमाइंडर इज ऑल्सो स्मॉल आर मध्ये आपल्याला पहा. ओके एनची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 51 एक्झॅक्टली इक्वल टू 3 मल्टिपल विथ. ओके साईडला सर मी कॅल्क्युलेशन अप्लाय करणार पहा. ओके किती न डिवाइड करायचं आपल्याला 51 3 न डिवाइड करायचं आहे, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, त्यामुळे 2 भाग जाणार नाहीये, 3 × 1 = 3. रिमेनिंग शिल्लक किती राहील विद्यार्थी मित्रांनो सांगा पाहू, बरोबर आहे, किती असणार शिल्लक राहणार, 2, पुढचा 1 रिमेन्स सेम. ओके 21 3 भाग जातो का, कम्प्लीट जातो. ओके कम्प्लीट भाग जातो पहा, 3 × 7 = 21 किती असणार, 3 × 7 = 21 7 × 3 = 20 आपल्याला पहा, कम्प्लीट भाग गेलेला आहे. म्हणजे रिमाइंडर किती झाला इथं, 21 − 21 व्हॅल्यू 0, ही व्हॅल्यू कशी झाली इथं, स्मॉल आर ची झाली पहा. ओके आणि वरती काय असणार, हा क्वेश्चन अप्लाय होईल, क्वेश्चन कशाने रेफर केलेला आहे, आपण स्मॉल एम ने रेफर केलेला आहे, रिप्लेस करून घ्या. एम ची व्हॅल्यू किती आलेली इथं, 17. ओके रिमाइंडर किती आलेली इथं, एक्झॅक्टली इक्वल टू 0. ओके बोला मग 51 क्रॉस चेक करा, 17 × 3 = व्हॅल्यू 51, 0 एनिथिंग, सॉरी एनिथिंग प्लस 0 व्हॅल्यू काय अप्लाय होईल, एनिथिंग रिमेन्स सेम, 3 मल्टिपल विथ 17
17 आपल्याला येईल पहा. अप्लाय करा आता एक्झाम्पल मध्ये. देअरफॉर ओमेगा रेज टू पॉवर -51 एक्झॅक्टली इक्वल टू 1 डिवाइडेड बाय डिनोमिनेटर ओमेगा रेज टू पॉवर 3 मल्टिपल वेथ 17 आपल्याला येईल पहा. ओके कुठला रिझल्ट वापरणार सांगा पो विद्यार्थी मित्रांनो. ओके सेम रिझल्ट घातांकाचा घातांक जर दिलेला असेल तर घातांकाचं काय होणार आहे इथं गुणाकार होतो पा. काय होतं इथं मल्टिप्लिकेशन मध्ये रेफर होणार आहे म्हणजेच काय आपल्या ए रेस टू एम रेस टू एन रिझल्ट ए रेस टू एम एन. तुम्हाला उजवी बाजू दिलेली आहे मी डावी बाजू अरेंज करणार आहे. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए ओमेगा एम ची व्हॅल्यू 3 एन ची व्हॅल्यू 17 रिझल्ट मध्ये फक्त व्हॅल्यू टाका आता 1 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ओमेगा क्यूब रेस टू पॉवर 17. ओके म्हणजेच काय झालं पहा. देअरफोर ओमेगा रेस टू -51 एक्झॅक्टली इक्वल व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ओमेगा क्यूब व्हॅल्यू किती असणार इथं 1 रेस टू पॉवर 17. देअरफोर ओमेगा क्यूब इज इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं 1 मध्ये आपल्याला येईल पहा. ओके देअरफोर ओमेगा रेस टू पॉवर 1 ओमेगा रेस टू सॉरी 1 रेस टू एनिथिंग काय असणार व्हॅल्यू मग एकचा कितवाही घात असू दे मग तो इव्हन पार्ट असू दे किंवा ऑड पार्ट असू दे व्हॅल्यू रिमेन्स सेम म्हणजे सॉरी व्हॅल्यू रिमेन्स सेम म्हणजे आपल्या विल 1 रिमेन्स सेम राहणार आहे पा. 1 रेस टू 17 व्हॅल्यू 1 आणि 1/1 व्हॅल्यू किती असणार इथं मग ओमेगा रेस टू -51 एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं मग 1 मध्ये आपल्याला पा. दिस इज द फायनल आन्सर. समजलं व्यवस्थित म्हणजे निगेटिव्ह जरी पॉवर दिली निगेटिव्ह जरी व्हॅल्यू दिली तरी सुद्धा मी काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो इथं त्याची व्हॅल्यू मी इझिली काय करू शकतो इथं कॅल्क्युलेट करू शकतो पहा. समजलं व्यवस्थित. ओके सेम फॉर्मॅटमध्ये आता आपल्याला रेफर करायचं इथं आपल्याला अजून एक नेक्स्ट एक्झाम्पल घेतो पहा. सेम फॉर्मॅटमध्ये मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे कुठली निगेटिव्ह व्हॅल्यू देऊ देत आपण इझिली काय करू शकतो इथं कॅल्क्युलेट करू शकतो पहा. ओके सेम फॉर्मॅटमध्ये मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय पहा. ओके लक्ष द्या व्यवस्थित. फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन काय दिलेलं पहा. इफ पहिल्यांदा रेफर केलेलं इथं इफ ओमेगा इज ए क्वेश्चन मध्ये कंपल्सरी असणार आहे पहा. ओमेगा इज ए कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ काय असणार इथं युनिटी. ओके देन फाइंड मला कॅल्क्युलेट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ओमेगा प्लस 1/ओमेगा ओमेगा प्लस 1/ओमेगा ची व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे इथं कॅल्क्युलेट करायचे पहा. ओके सिंगल टिक मार्क करतो एक्झाम्पलला मी. नॉर्मल एक्झाम्पल आहे काही चेंजेस नाही आहेत पहा. ओके अप्लाय करा काय काय येणार पहा तिथं लेट. ओके मी पर्यंत रेफर करणार लेट. ओमेगा इज ए काय आपल्याला इथं कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी ह्या स्टेटमेंट अर्थ काय आपल्याला सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो इथं मग. देअरफॉर ओमेगा क्यूब इज इक्वल व्हॅल्यू 1. ओके अँड 1+ओमेगा+ओमेगा² एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं 0 आपल्याला पहा. मी ह्याला इक्वेशन नंबर मी 1 रेफर करतोय. ओके आणि जे काही सेकंड इक्वेशन मी दिलेलं आहे 1+ओमेगा+ओमेगा² इज इक्वल 0 त्याच्यात मला 3 व्हॅल्यूज मिळणार आहेत. काय काय मिळणार पहा. 1+ओमेगा इज इक्वल टू -ओमेगा² 1+ओमेगा² इज इक्वल व्हॅल्यू -ओमेगा. ओके आणि ओमेगा+ओमेगा² व्हॅल्यू किती असणार इथं -1 मध्ये आपल्याला पहा. ह्या चौघांना मी काय करणार इथं इक्वेशन नंबर मी 2 रेफर करणार पहा. कुठली व्हॅल्यू कधी कशी वापरावी लागेल मॅथमॅटिक्स मध्ये काही सांगता येत नाही पहा. समजलं व्यवस्थित. ओके अप्लाय करा आता कुठली व्हॅल्यू काढायची मला इथं. देअरफोर काय ना पहा व्हॅल्यू इथं मग ओमेगा प्लस वन अपॉन ओमेगा एक्झॅक्टली इक्वल टू. ओके नाऊ मी रेफर करतोय पहा. नाऊ 1+ओमेगा इज इक्वल टू. ओके जर दोन फॅक्टोरियल मध्ये जर दोन आता ओमेगा म्हणजे काय असणार डिव्हिजन फॉर्म मध्ये काही नाही याचा अर्थ 1 मध्ये अप्लाय होईल. जर मला दोन फॅक्टोरियलचे ॲडिशन सबट्रॅक्शन जर मला करायचं असेल तर माझ्याकडे दोन मेथड्स आहेत एक क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा रिअडजस्टमेंट. आता रिअडजस्टमेंट म्हणजे काय अप्लाय होईल डिनॉमिनेटर जेवढ्या टर्म्स दिलेल्या असतील त्या सगळ्या टर्म्सचा डिनॉमिनेटर काय करायचं आपल्याला सेम करून घ्यायचं आहे. ओके इथं ओमेगा घेतला ओमेगा दिला त्याला काय म्हणतो आपण रिअडजस्टमेंट मेथड. ओके आता दोन फॅक्टर्स मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो पहा. ओमेगा इंटू ओमेगा व्हॅल्यू किती अप्लाय होईल ओमेगा स्क्वेअर. ओके प्लस 1 जर व्हॅल्यू 1 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ओमेगा इंटू 1 व्हॅल्यू किती अप्लाय होईल ओमेगा इंटू 1 व्हॅल्यू ओमेगा मध्ये आपल्याला पहा एक्झॅक्टली इक्वल टू न्यूमरेटर 1+ओमेगा ऍडिशन इज ऑल्सो कम्युनिटी बाय 1+ओमेगा² डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर
ओमेगा मध्ये आपल्याला पहा ओके बाय 2 मला सांगा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे माइनस ओमेगा आहे ओके बाय 2 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे इथं माइनस ओमेगा आहे पहा म्हणजे माइनस ओमेगा डिवाइडेड बाय डिनोमिनेटर ओमेगा रिमेन्स सेम ओमेगा रिमेन्स सेम मी फॉर अ रीजन मेंशन करणार विद्यार्थी मित्रांनो इथं बाय 2 चा वापर केलेला आहे पहा समजले व्यवस्थित ओके अप्लाई करा आता इथं न्यूमरेटर डिनोमिनेटर अल्जेब्र कुठला आहे मल्टीपल डिव्हिजन फॉर्म ओमेगा ओमेगा गेट कॅन्सल म्हणजे शिल्लक राहिलं ओमेगा प्लस 1 अपॉन ओमेगा एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू मायनस 1 दिस इज द फायनल आंसर समजले व्यवस्थित दिस इज द कॅपिटल द फायनल आंसर आपला येईल पहा समजलं ओके आता सेम फॉर्मॅट मध्ये अजून एखादा एक्झाम्पल घेतोय पहा आता प्रत्येक एक्झाम्पल मध्ये विद्यार्थी मित्रांनो इक्वेशन 1-2 पर्यंत सोल्यूशन मात्र काय असणार आहे तुमचं इथं सेम राहणार आहे पहा ओके क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा अजून नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा आपल्याला इफ क्वेश्चन दिलेलं आहे पहा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इफ ओमेगा इज ए कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ इफ ओमेगा इज ए कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ क्यूब रूट ऑफ काय सर इथं युनिटी कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ फाइंड द व्हॅल्यू ऑफ ओके कुठली व्हॅल्यू काढायची पहा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं मला व्हॅल्यू रिकॅल्क्युलेट करायची विद्यार्थी मित्रांनो 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब मला कॅल्क्युलेट करायचं आहे पहा ओके आता एक्झाम्पल मला दोन मेथडनी सोडवता येईल एक्झाम्पल मला दोन मेथडनी सोडवता येईल एक तर मला ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब एक्सपांड करून मी एक्झाम्पल सोडवू शकतो अदरवाइज बाय युझिंग द बेसिक स्टँडर्ड फॉर्म्युलेज ओके जे इक्वेशन 1 आणि 2 मी तयार करणार आहे त्या इक्वेशनचा वापर करून मी एक्झाम्पल नॉर्मल फॉर्ममध्ये मी अप्लाय करून सोडवू शकतो पहा ओके लेट काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला गिव्हन कंडिशन काय दिलेलं आहे इथं लेट ओमेगा इज ए कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी दिलेला आहे देअरफोर काय ना पाहिजे इथं मग ओमेगा इज ए कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ काय असणार इथं युनिटी आपल्याला पहा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी आहे पहा देअरफोर आता मला सांगा ओमेगा इज ए कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी असेल तर मी दोन स्टेटमेंट तयार केलेले होते कुठले दोन स्टेटमेंट्स आहेत देअरफोर ओमेगा क्यूब इज इक्वल व्हॅल्यू 1 इक्वेशन वर मी 1 रेफर करणार अजून एक दुसरा रिझर्व मी फॉलो केलेला होता 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल व्हॅल्यू 0 ओके त्याच्यावर मी तीन व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्या पहा 1 प्लस ओमेगा इज इक्वल व्हॅल्यू मायनस ओमेगा स्क्वेअर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर व्हॅल्यू मायनस ओमेगा ओके आणि ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ओके दुसरं आणि तिसरं कॉम्बिनेशन प्लस 1 आहे उजवीकडे जाता काय आपल्याला होईल मायनस 1 आणि ह्या चौघांना काय करणार मी इथं इक्वेशन नंबर 2 रेफर करणार आहे पहा इक्वेशन नंबर मी 2 रेफर केलेलं आहे पहा ओके कारण मला कुठली व्हॅल्यू कधी कशी वापरावी लागेल काही सांगता येत नाही पहा ओके अप्लाय करा आता इथं देअरफोर नाव कुठली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला देअरफोर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब एक्झॅक्टली इक्वल टू पहिली मेथड मी सांगितलेलीच आहे तुम्हाला ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब मी एक्सपांड करून व्हॅल्यू काढू शकतो कारण की एक्झाम्पल लेंथ होणार म्हणजे मला पहिल्यांदा ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब एक्सपान्शनचा रिझल्ट वापरावा लागेल आणि त्याच्यानंतर परत मला ओमेगा रेस टू एनचा रिझल्ट वापरावा लागेल कारण ओमेगाचा स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअरचा क्यूब व्हॅल्यू किती अप्लाय होईल ओमेगा रेस टू 6 येणार आहे पहा समजलं का पहा त्यापेक्षा सिम्पल मेथड मी फॉलो करणार मला सांगा बाय टू 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे मायनस ओमेगा आहे ती व्हॅल्यू मी रेफर करणार ब्रॅकेटची व्हॅल्यू किती असेल इथं मायनस ओमेगा ब्रॅकेटचा क्यूब ओके कुठल्याही निगेटिव्ह संख्येचा क्यूब इट इज ऑलवेज निगेटिव्ह मायनस ओमेगा क्यूब आपल्याला पहा ओके आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ओमेगा क्यूब व्हॅल्यू किती आपल्याला होईल मायनस 1 देअरफोर ओमेगा क्यूब इज इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं 1 मध्ये आपल्याला पहा म्हणजेच काय झालं फायनल आन्सर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं मायनस 1 मध्ये रेफर होईल पहा समजलं सिम्पल एक्झाम्पल होतं पहा विद्यार्थी मित्रांनो ओके आता सेम फॉर्मॅटमध्ये मी अजून एक एक्झाम्पल घेतोय पहा ओके सेम क्वेश्चन आहे पहा क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा इफ ओमेगा इज ए कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ काय असणार आता इथं युनिटी आपल्याला पहा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी ओके देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ
फाइंड द वैल्यू ऑफ कुठली वैल्यू काढायची पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं वन माइनस ऑफ ओमेगा वन माइनस ऑफ ओमेगा माइनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट चा आपला व्हील क्यूब ब्रॅकेट चा क्यूब ओके प्लस वन माइनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट चा काय असतं इथं क्यूब दिलेला आहे पहा ब्रॅकेट चा क्यूब रीड द क्वेश्चन केअरफुली विद्यार्थी मित्रांनो ओके पहिल्या ब्रॅकेट मध्ये दोन्ही टर्म्स निगेटिव्ह आहे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये माइनस ओमेगा आहे आणि पुढे प्लस ओमेगा स्क्वेअर आहे पहा प्लस ओमेगा स्क्वेअर आहे पहा ओके मी अरेंज करून घेणार आहे पहिल्यांदा मी रेफर करणार इथं गिवन डेटा मी रेफर करणार आहे पहा ओके एक तर वन बाय वन व्हॅल्यू काढा किंवा डायरेक्ट रिझल्ट मध्ये फॉर्म्युलेज वापरून मी डायरेक्ट व्हॅल्यू टाकू शकतो पहा काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला सोल्युशन काय काय येणार आहे पहा लेट गिवन डेटा ओमेगा इज ए कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इक्वेशन वन टू जर एक्झाम्पल दोन मार्काला असेल तर इथं अर्धा किंवा एक मार्क असणार आहे पहा इक्वेशन वन आणि टू ला समजलं का पहा ओके आणि एक मार्क असं गिव्हन डेटाला आता हे एक्झाम्पल तुम्हाला जर दोन मार्काला पडलं तर अर्धा फॉर्म्युलाला अप्लाय होईल आणि दीड मार्क गिव्हन एक्झाम्पल अप्लाय होईल तीन मार्काला पडलं तर एक दोनचा रेशो अप्लाय होईल पहा ओके काय काय दिलेलं पहा इफ ओमेगा इज ए कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी ओमेगा इज ए कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ काय असणार आता इथं युनिटी अप्लाय होईल पहा कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी दिलेलं आहे ह्या स्टेटमेंटचा अर्थ काय अप्लाय होईल देअर फॉर ओमेगा क्यूब इज इक्वल व्हॅल्यू वन इक्वेशन नंबर वन ओके सेकंड इक्वेशन काय अप्लाय होईल वन प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल व्हॅल्यू झिरो ह्या इक्वेशन वरून मी तीन व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करणार आहे ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल व्हॅल्यू मायनस वन प्लस वन उजवीकडे जाताना मायनस वन वन प्लस ओमेगा इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर आहे उजवीकडे जाताना मायनस ओमेगा स्क्वेअर ओके वन प्लस ओमेगा स्क्वेअर उजवीकडे जाताना काय अप्लाय होईल मायनस ओमेगा ह्याला काय करणार मी इक्वेशन नंबर टू रेफर केलं पहा इक्वेशन नंबर मी टू रेफर केलेला आहे पहा ओके सेम पार्ट आता मी फॉलो करणार नाव कुठली व्हॅल्यू काढायची विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं नाव देअर फॉर वन मायनस ऑफ ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू थ्री ओके प्लस वन मायनस ऑफ ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू पॉवर थ्री किंमत काढायची मला एक्झॅक्टली इक्वल टू ओके आता व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो आता इथं मी ब्रॅकेट क्यूब करायला गेलो होतो ए मायनस बी मायनस सी ब्रॅकेटचा क्यूब एक्झाम्पल अवेलेबल किंवा एक्झाम्पल स्क्वेअर आपल्याकडे अवेलेबल आहे ए मायनस ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेटचा स्क्वेअर मी रिझल्ट मी अप्लाय करू शकतो पण ब्रॅकेटचा क्यूबचा रिझल्ट अवेलेबल नाही आहे पहा त्यापेक्षा सिम्पल मेथड मी फॉलो करणार एक्झाम्पल मी सिम्प्लिफाय करून घेणार आहे एक्झाम्पल काय करायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सिम्प्लिफाय करून घ्यायचं आहे पहा ओके मायनस ओमेगा स्क्वेअर कॉमन काय निघेल निगेटिव्ह कॉमन निघेल पहा म्हणजेच काय आपल्याला इथं इनसाइड द ब्रॅकेट ओके वन मायनस ऑफ इनसाइड द ब्रॅकेट मी निगेटिव्ह कॉमन काढलेला आहे मायनस ऑफ प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट टोटल ब्रॅकेट कम्प्लीट ब्रॅकेटचं काय अप्लाय होईल क्यूब ब्रॅकेटचा क्यूब रिमेन्स सेम ओके प्लस पुढची टर्म पण मी सेम अप्लाय करणार पहिला आणि तिसरं कॉम्बिनेशन मी यूज करणार आहे पहा वन प्लस ओमेगा प्लस प्लस टर्म्स मी एकत्र करणार आहे ओके काय येणार पहा इथं व्हॅल्यू मग वन प्लस ओमेगा स्क्वेअर मी ग्रुपमध्ये अप्लाय केलं मायनस ओमेगा रिमेन्स सेम मी टर्म्स तिथल्या तिथं अरेंज करतोय विद्यार्थी मित्रांनो ओके टर्म्स मी तिथल्या तिथं अरेंज करतोय त्यामुळे साईन कन्व्हेन्शन्समध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होता कामा नाही साईन कशी रिमेन सेम राहणार आहेत पहा वन पहिला आणि तिसरं कॉम्बिनेशन मी यूज केलं वन प्लस ओमेगा स्क्वेअर पहिला आणि तिसरं मी ग्रुपमध्ये अप्लाय केलेलं आहे मायनस ओमेगा रिमेन्स सेम ब्रॅकेटचा क्यूब रिमेन्स सेम राहील पहा ओके आता मला सांगा बाय टू ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे मायनस वन ओके वन प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो वन प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस ओमेगा बाय टू ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यूज मी रेफर करणार आहे पहा एक्झॅक्टली इक्वल टू ओके वन मायनस ऑफ इन साइड द ब्रॅकेट किती असं व्हॅल्यू इथं मायनस वन ब्रॅकेट कम्प्लीट ब्रॅकेटचं काय असं इथं क्यूब ओके प्लस इन साइड द ब्रॅकेट वन प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस ओमेगा ब्रॅकेट्स काय अप्लाय होईल क्यूब रिमेन्स सेम फॉर मी रिझन मेन्शन करणार बाय कशाचा वापर केलेला आपण टूचा वापर केलेला आहे बाय टू इक्वेशन टूचा वापर केलेला आपण वन प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस ओमेगा ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन मी एक्झाम्पलमध्ये रिसब्स्टिट्यूट केलेला आहे वापरलेला आहे पहा एक्झॅक्टली इक्वल टू ओके नॉर्मल अल्जेब्रा आहे गुणाकारामध्ये मायनस मायनस काय होतं प्लस होणार आहे पहा म्हणजे काय अप्लाय होईल इथं वन मायनस मायनस प्लस वन ब्रॅकेटचा क्यूब ओके
प्लस इन साइड द ब्रैकेट माइनस ओमेगा वैल्यू का अप्लाई फील माइनस टू टाइम्स ओमेगा ब्रैकेट सरिता क्यूब अप्लाई ब्रैकेट का क्यूब ओके फॉलो करा वन प्लस वन वैल्यू टू टू चा क्यूब वैल्यू किती अप्लाई होईल टू चा क्यूब ओके प्लस माइनस टू चा क्यूब मल्टीपल विथ ओमेगा रेस टू थ्री मी रिजर्व कुठला वापरलाय तर रूल्स ऑफ द इंडाइसेस ए बी रेस टू एम रिजर्व काय अप्लाई होईल ए रेस टू एम मल्टीपल विथ बी रेस टू एम चा रिजर्व मी फॉलो केलेला आहे पहा ओके अप्लाय करा कुठल्या निगेटिव्ह संख्येचा क्यूब इट इज ऑलवेज निगेटिव्ह कुठल्या निगेटिव्ह संख्येचा ऑड पार्ट इट इज ऑलवेज निगेटिव्ह असणार आहे पहा ऑड थ्री हा ऑड नंबर आहे म्हणजे काय आपल्याला टू चा क्यूब व्हॅल्यू एट ओके प्लस पुढे काय येणार आहे पहा एट प्लस पुढे काय येणार पहा इथं मायनस टू चा क्यूब व्हॅल्यू किती अप्लाय होईल मायनस एट ओके ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती असणार इथं वन देअरफोर ओमेगा क्यूब इज इक्वल व्हॅल्यू किती असणार इथं वन मधील पहा ओके अप्लाय करा एक्झॅक्ट इक्वल टू प्लस एट गुणाकार मध्ये प्लस मायनस आन्सर मायनस एट मल्टिपल विथ वन व्हॅल्यू मायनस एट आपल्याला पहा प्लस एट मायनस एट इक्वल टर्म्स गेट कॅन्सल ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये कॅन्सलेशन झालं तर व्हॅल्यू किती अप्लाय होईल एक्झॅक्टली इक्वल टू झिरो म्हणजेच काय झालं देअरफोर वन मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब ओके ऍडिशन विथ वन मायनस ऑफ ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब एक्झॅक्टली व्हॅल्यू किती आली तर एक्झॅक्टली इक्वल टू झिरो दिस इज द फायनल आन्सर आपल्याला पहा समजलं व्यवस्थित कळलं का पहा ओके म्हणजे मी एक्झाम्पल सिम्प्लिफाय करून काय केलं आपण त्याची व्हॅल्यू रिकॅल्क्युलेट केलेली आहे सेम एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रूफ दॅट साठी सुद्धा पडू शकेल इफ ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन प्रूफ दॅट वन मायनस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब प्लस वन मायनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब एक्झॅक्टली इक्वल टू झिरो सेम एक्झाम्पल तुम्हाला प्रूफ दॅट साठी सुद्धा पडू शकतो पहा समजलं व्यवस्थित काय शंका असेल तर परत एकदा लेक्चर तुम्ही किंवा एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता पहा ओके सेम फॉर्मॅटमध्ये काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे ओके सोडून त्याचं सोल्युशन्स ग्रुपवर शेअर करायला विसरायचं नाही आहे ओके मी परत रिपीट करतोय काही क्वचित विद्यार्थी असे आहेत त्यांनी अजून ग्रुपवर सोडवलेले होमवर्कचे इमेजेस शेअर केलेले किंवा पाठवलेले नाही आहेत पहा समजलं व्यवस्थित प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं इथं जो होमवर्कचे एक्झाम्पल दिलेले असतील ते सोडून ग्रुपवर शेअर करायला विसरायचं नाही आहे ओके जर होमवर्कचे एक्झाम्पल सोडवले नसतील तर इथून पुढे मॅथमॅटिक्सचे लेक्चर्स जोपर्यंत तुम्ही होमवर्क सोडवत नाही आहे तोपर्यंत मॅथमॅटिक्सचे लेक्चर्स कंडक्ट केले जाणार नाही त्यामुळे कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं इथं होमवर्कचे एक्झाम्पल सोडून पालकांचे सिग्नेचर्स घेऊन त्याच्या इमेजेस ग्रुपवर शेअर करायचे आहेत पहा समजलं सेम फॉर्मॅटमध्ये काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर होमवर्कचे एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतोय ते सोडून ते एक्झाम्पल्स ग्रुपवर शेअर करायला विसरू नका ओके धन्यवाद